महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. कामगार लोकवस्तीचा परिसर असलेल्या सिडको परिसरातील सावरकर हॉल येथे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून 65 बेडचे कोविड उद्घाटन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त कैलास जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, मनपा गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, श्याम साबळे, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेविका किरण गामणे, नगरसेविका रत्नमाला राणे, नगरसेविका हर्षदा बडगुजर, डॉक्टर राजेंद्र भंडारी, राहुल मटाले, डॉक्टर पूजा चोपड़ा, डॉक्टर किरण बिरारी, एमडी प्रभागातील नागरिक उपस्थित होते. 44 बेड हे ऑक्सिजन बेड असणार आहेत. महानगरपालिकेच्या सहकार्याने सावतानगर बस स्टॉपजवळ असलेल्या सावरकर हॉल इथे 65 बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. प्रभागासह इतर भागातील कोरोना बाधित रुग्णांवर या कोविड सेंटरमध्ये उपचार होणार असून 65 पैकी 44 बेड्स हे ऑक्सिजन सहित असणार आहेत, तर उर्वरित 21 बेड्स हे क्वारंटाईन बेड्स म्हणून कार्यरत असणार आहे. शिवाय 24 तास इथं मनपा आणि खासगी वैद्यकीय पथक उपचार करण्यासाठी तत्पर असणार आहेत. या व्यतिरिक्त अतिसंवेदनशील रुग्णांची ने आण करण्यासाठी एक कार्डियक अँब्युलन्स या कोविड सेंटरमध्ये कार्यान्वित असणार आहे. तर या कोविड सेंटरच्या व्यतिरिक्त रायगड चौक मधील मनपा शाळा क्रमांक 71 मध्येही पुढील काही दिवसात 100 बेड्सची कोविड सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कोरोना बाधित रुग्णांनी उपचार या कोविड सेंटरचा उपयोग करून घेण्याचे आवाहन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलेले आहे. बाबासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आज आनंदाची गोष्ट आहे की नाशिक शिवसेनेच्या वतीने आणि या भागातील शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक श्री वसव बडगुजरजी आणि आमचे इतर नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या सहकार्याने माननीय बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर निर्माण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये CCC आणि DCSC जे साधारणतः 60-65 बेड्सवर ऑक्सिजनचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटते की काही रुग्णालय आज अस्तित्वात आहेत त्याच्यावरून काही प्रचंड लोड येत आहे. त्याच्या या अशा हॉस्पिटल्समध्ये त्याच्यावरचा ताण कमी होईल आणि स्थानिक पातळीवरच्या रुग्णांना या ठिकाणी अतिशय चांगली सेवा दिली जाणार आहे. मी शिवसेनेचे सन्माननीय नगरसेवक महोदयाचं अभिनंदन करतो, त्याचं शुभेच्छा. 35 नगर शिवसेनेचे आहे, इतर ठिकाणी असा उपक्रम राबवला गेला पाहिजे अशा तुम्हाला वाटतं? निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये याच धर्तीवर नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा सुविधा देतील. दादा, परिस्थिती आपण स्वतः बघतायत. आपण ह्या कोविड सेंटरचं उद्घाटन करत असताना काही लोक वेटिंगमध्ये आहेत, परिस्थिती भीषण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपाययोजना होत असताना सरकार म्हणून आता काही ठोस अजून निर्णय होण्याची शक्यता वाटते का? आपण बघितलं की या वर्षभराचा जर आपण विचार केला की 4-4, 6-6 महिने जेव्हा कोरोना बंद होतं, लॉकडाऊन होतं, आणि तशाही परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे दररोजची जी काही आकडेवारी प्रसिद्ध व्हायची, पाठीमागच्या काळाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 24,500 म्हणजे एका दिवसात जवळजवळ ठाकरे साहेब सतत वारंवार सगळ्या महाराष्ट्राच्या नागरिकांना जनतेला विनंती आवाहन करत आहेत. मला वाटतं की ते अतिशय गांभीर्याने आपल्याला सगळ्यांना घेण्याची आवश्यकता आहे आणि वारंवार मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा, ज्या लोकांनी असं सारखं प्रेशर सरकारवर आणलं आणि मला वाटतं की त्यामुळे आता ही जी संख्या वाढते आहे कदाचित ते पण त्याच्यातही कारण असेल. काळा बाजार होतो आहे, बडगुजारांनी तसा प्रकार देखील समोर आणला आहे, मृतांच्या नावावर अजूनही रेमडेसिवीर येत आहेत, काय आपण प्रशासन म्हणून याकडे बघताय? मी आता करोनाचं जे काही संकट आहे मी सगळ्या या क्षेत्राशी संबंधित असलेल्या सगळ्यांना विनंती आवाहन करेन की आपण सर्वांनी एकजुटीने या संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे. अर्थात ताळूवरची लोणी खाणारी पण काही असतात, आता ही वेळ नाही पैसा मान पान सगळं बाजूला ठेवून रुग्णसेवा हीच देशसेवा देवसेवा म्हणून आज आपल्याला सगळ्यांना काम करण्याची आवश्यकता.
न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नाशिक प्रतिनिधी कल्पेश लचके।